आणि मंडळी हे बघा तुमच्या जशा आया बहिणी आहेत तसंच आम्ही सुद्धा तुमच्या आया बहिणीसारखं आहोत. कारण आमचा व्यवसाय फक्त हा आहे. दृष्टिकोन जो आपल्या आई बहिणीबद्दल आहे तसाच दुसऱ्याच्या आया बहिणीबद्दल ठेवावं हे प्रामाणिक माझं तरी मत आहे महिला म्हणून. बरोबर आहे का नाही? परंतु येताना आमच्या मुरळीच्या पायाला धरलं एका भावानी. आता येताना तिनं बॅग घातली पण ते पाया पडत होता बहीण म्हणून ती तिला कळलं नाही. ती भिली. तिनं एक पाय मुंडक्यावर आणि एक पाय छातावर द्या पाहिजे होता. ती गनिमत मला दिसलं नाही. असो या ठिकाणी जरी कलावंताकडून काही तुमच्यासाठी जर कमतरता वाचली तरी कर्माची नसून बहीण धर्माची समजून मला क्षमा करावं. आणि या ठिकाणी माझ्या तरुण बांधवांना एक विनंती आहे. या परिवाराने 5 ते 6 लाखाचा खर्च केला आहे खास तुमच्यासाठी आणि माझ्या महिलांसाठी. महिलांचं नुसतं जेवण केलं आणि काम झालं की झालं. जागा नंतर मग असं बघायचं बाया जागाच नाही. तुम्हाला हिथं बसा काय झालं होतं जेवायच्या टायमाला. वटेवर जायची काय गरज होती? कार्यक्रम 6 लाख रुपये खर्च तुमच्यासाठी केलता हे 100 किलोमीटर येतील गाड्या करून तुम्हाला कुठे जाता येत नाही. म्हणून हा कार्यक्रम या साहेबांनी दादांनी तुमच्यासाठी ठेवलेला आहे. म्हणून तुम्ही कार्यक्रम ऐकावा. आणि माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे हिंदी मराठी चित्रपटाचं गाणं सांगू नये. कार्यक्रम धार्मिक आहे धार्मिक झाला पाहिजे. आणि या ठिकाणी जे उमेदवार आहे ज्यांचं चिन्ह आहे कब्बशी. मी प्रचार करायला आले नाही पण कार्यक्रमात एक डायलॉग आहे माझा. सुंदर असं भक्तिगीत आहे. साऊंड सोडायचा. आता तुमचं माझं बनलंच रातभर. तुम्ही उठं राहायचं नाही बसवायचं. म्हणून या ठिकाणी डायलॉग असा आहे महिला मंडळ. कारण मी आजकाल जी हिंदी मराठी गाणी निघलेली आहेत जी भक्तिगीत आहेत माझ्या बांधवांना नाचवणार जी माझ्या बांधवांना नाचायला मजबूर करतो तो अभंग जी माझ्या बांधवांना झोप लागू देत नाही तो अभंग ज्याचं बायको सगळं भांडण होत त्या अभंगासाठी तो अभंग म्हणजे कसा अगबाई शिवाय कर्म कबशी शिवाय मन लागत नाही. या ठिकाणी नेहत्राव बोला. 33 कोटी देवाचं आगमन झालेलं आहे. 33 कोटी देवासारखे बांधव माझे बसलेले आहेत. माझ्या आया बहिणी बसलेल्या आहेत. या माझ्याच आहेत पण तुमच्या पण आहेत आया बहिणी. खरंय. म्हणून यांच्यासाठी तुम्ही शांततेचं सहकार्य करायचं आहे. गाणं तोडायचं नाही. अजिबात. गाणं हिंदी मराठी सांगायचं नाही. अभंग सांगा गवळण सांगा भक्तिगीत सांगा टीव्हीचं खंडोबाचं सांगा पण असली गाणे सांगू नाही. विनंती ज्यांना बक्षीस द्यायचं त्यांनी चिठ्ठीवरती नाव लिहायचं आहे आणि मग बक्षीस द्यायचं आहे. या ठिकाणी नेत्रा माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटळे तौशिकर यांनी सुंदर असा गण गायला. मग गाना पाठोपाठ काय असते हो? गवळण असती म्हणलं. गवळण म्हणायची कुणी? गवळण म्हणायची घरमालकानं. घरमालकानं घर मालक आणि मालकीन तिघ जण ते म्हणले ताई आम्ही तिघ भाऊ आहे आणि आमच्या 3 मिसेस ह्या 6 जणांनी 6 जणांनी येऊन गवळण म्हणायची आहे. चांगला अहो गवळण काय लय अवघड आहे का? नाही अवघड नाही. अहो संत सखूबाई बहिणाबाई जनाबाई मीराबाई या बायाच होत्या. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होऊन फुगड्या खेळायच्या गाणी म्हणायच्या गवळणी म्हणायच्या. मग तुम्हाला माहित आहे का पंढरपूरचा आहे तुम्ही? तुम्हाला कशाला बोलू द्यायचं का? जेवायला मला वाटलं बघायला मिळेल गवळण तुम्हीच म्हणायची. राधा गवळण यांच्या भेटीला कशी आली पाहिजे? धावत पळतच आली पाहिजे. चिठ्ठीवर नाव लिहायचंय. चिठ्ठीवर चिठ्ठीवर नाव लिहिल्याशिवाय बक्षीस द्यायचं नाही. बांधवांना विनंती आहे. चला. कारण या ठिकाणी राधा गवळण यांना आशीर्वाद देण्यासाठी कशी आली पाहिजे? धावत पळतच आली पाहिजे. माझ्या महिलांसाठी कशी आली पाहिजे? आनंदात आली पाहिजे. वडरढोलिया
चालू आहे, जेवण चालू आहे, पंक्ति उठत आहे, असा भाग्यवान मी पहिल्यांदा बघत आहे। या ठिकाणी असंख्य खर्च केला पण मला एक भी आंबट वासावाला दिसत नाही। असतील लांब असतील बरं का, तसे असल्याशिवाय ते कार्यक्रमाला शोभा नाही। म्हणून या ठिकाणी नेत्रा बोला, राधा गवळण काय म्हणते, काय म्हणते म्हणलं, मेला काळा कृष्ण रोज अडवतो नडवतो माठ फोडतो, याच्या त्रासाला कंटाळा आला बर, म्हणून ही राधा काय म्हणते बोला, सोड हरी जाऊ दे मला माझा हरी, हरी रे हो सोड हरी जाऊ दे मला। शेवटी शेवटी संत एकनाथ महाराज काय म्हणत आहे महिला मंडळ बोला।